बहुजन संघटक या पेजवरती आज आपण पुन्हा भेटत आहोत त्या त्याचं निमित्त म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा संविधानाचा दिवस आहे आणि संविधान या देशाला सुपूर्त केल्यानंतर आपण तो दरवर्षी यासाठी लक्षात ठेवायला लागलेलो ला हो। आहोत की आपण दरवर्षी हा आहोत की जे नाही करून आपल्याला भारतीय संविधानानं आतापर्यंत आपण काय अचिव्हमेंट केल्या भारतीय संविधानाला काय अपेक्षित होतं या सगळ्याचा लेखाजोखा प्रत्येक वर्षी आपण घेतला पाहिजे आणि म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान आणि म्हणून आपण दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो जेणेकरून आपण प्रत्येक वर्षी याच एक जसं आपण सिहावलोकन करतो एखाद्या गोष्टीचं तसं भारतीय संविधानाचं सिंहावलोकन त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये आपण करावं आणि म्हणून आपण हे सगळं करत असतो आणि आज भारतीय संविधानाची नंतर भारतीय संविधानानं दिलेले जे काही कायदे होते भारतीय संविधानानं दिलेली जी काही मानवी मूल्य होती तर ती मूल्य आपण कुठपर्यंत घेऊन आलेलो आहोत याचा एक लेखाजोखा आणि सियावलोकन आपल्याकडून व्हावं या उद्देशानं आज परत आपण भेटत आहोत आणि आजचा आपला विषय आहे भारतीय संविधान आणि स्त्रिया स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला आपल्या देशाची एकंदरीतच व्यवस्था आणि एकंदरीतच देशाच्या धार्मिक दृष्टीनं जाती व्यवस्थेच्या की स्त्रिया या अवर्ण ठरवल्या गेल्या म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र या सगळ्यांना किमान कन्सिडर तरी केलं या, पेक्षा या ही पेक्षा खालचा दर्जा स्त्रियांना देण्यात आला आणि म्हणून भारतीय संविधानानं सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना या सिटीझन म्हणजे त्या नागरिकाकेत हे मान्य केलं त्यांचं माणूस पण मान्य केलं कारण माणसाला आणि नागरिकाला जे काही हक्क आणि अधिकार असतात ते सगळे हक्क आणि अधिकार भारतीय संविधाना आणि मग भारत भारतीय संविधानानं नागरिकाच्या व्याख्येमध्ये स्त्रियांना आणलं त्यांना माणूस म्हणून स्वीकारलं आणि पुरुषांना नागरिक म्हणून जे काही हक्क आणि अधिकार आहेत ते सगळेच्या सगळे हक्क आणि अधिकार स्त्रियांना भारतीय संविधानानं दिले हे भारतीय संविधानाचं प्रचंड मोठं कंट्रीब्युशन आहे कारण जगभरामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की अडल फ्रेंचाईजचे संघर्ष मोठ्या प्रमाणात झाले इंग्लंड फ्रान्स अमेरिका या देशांमध्ये सुद्धा स्त्रियांना मताचा हक्क मागण्यासाठी आंदोलनं करावी लागली आणि आंदोलनाच्या माध्यमातूनच या सगळ्या स्त्रियांना हे हक्क आणि अधिकार मिळून घ्यावे लागलेले आहेत कुठल्याही की जगातल्या स्त्रियांना सहजपणे त्या त्या, त्या देशातल्या हे हक्क आणि अधिकार दिलेले नाही आहेत आणि मग हे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावे लागले आंदोलनं करावी लागली त्या त्या, त्या देशाच्या संसदेमध्ये फ्रेंच स्त्रियांनी आंदोलनं नेली इंग्लंडच्या स्त्रियांनी मिस मेरी यांनी हा संघर्ष त्या ठिकाणी सुरू केला आणि मग या संघर्षाच्या माध्यमातून त्या स्त्रियांना सुद्धा मताचे हक्क मिळाले सुरुवातीला इंग्लंडमध्ये सुद्धा ज्या स्त्रिया टॅक्स पे करतील त्याच स्त्रियांना मताचा हक्क देण्यात यावा असं केलेलं होतं आणि मग त्यामध्ये मिस मेरीनं ते सगळ्यात पहिल्यांदा आंदोलन केलं त्या ठिकाणी की मी टॅक्स पेही आके तरी सुद्धा मला मताचा हक्क का नाकी आणि मग अडर फ्रँचाईजचा लढा हा जागतिक दर्जावरती लढला गेला भारताच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये सुद्धा स्त्रियांनी कुठल्याही प्रकारचं संघर्ष आंदोलनं काही के केलेली नाही आहेत हक्का अधिकारांसाठी मी भारतीय संविधानाच्या काळातली गोष्ट आहे आणि मग भारतीय स्त्रिया या अज्ञानी होत्या शिक्षणापासून दूर होत्या स्वतःच्या हक्क आणि अधिकारांविषयी त्या अनभिज्ञ होत्या बायकांनी काय शिकायचं तर म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाचे सुद्धा जे संघर्ष झाले महात्मा फुलेंचा सोडून त्या काळातले जे संघर्ष झाले मग ते महादेव रानडे असतील कर्वे असतील तर त्यामध्ये सुद्धा स्त्रियांना घरकाम विणकाम मशीनकाम म्हणजे एक आदर्श गृहिणी बनण्यासाठी कोणतं शिक्षण त्यांना गरजेचं आहे ते शिक्षण या माध्यमातून त्यांना पुरवलं गेलं आणि मग व्यापक स्वरूपामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण देण्याचा संघर्ष हा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केला आणि नुसता सुरूच नाही केला तर स्त्रियांना माणूस बनवणारं हक्काधिकारांविषयी जाणीव जागृती देणारं शिक्षण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केलं त्यांच्यासोबत फातिमा शेख या मुस्लिम शिक्षिका सुद्धा होते आपल्याला माहिती आहे आणि मग जे अगोदर सुरू झालेलं स्त्रियांचं शिक्षण होतं किंवा जे प्रस्थापित व्यवस्थेतल्या स्त्रियांना म्हणजे कर्वे रानडे हे जे शिक्षण देत होते ते शिक्षण स्त्रीला आदर्श गुरुकिनी बनवणार व्हावं आणि कुटुंबाला पुढे न्यावं हे शिक्षण होतं पण महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी मात्र स्त्रियांना जे शिक्षण दिलं ते शिक्षण हे माणूस बनवणारं नागरिक बनवणार शोषणाला नकार देणारं शिक्षण होतं या जाणिवा स्त्रियांच्या प्रगल्भ करणार शिक्षण होतं आणि भारतीय संविधानानं महात्मा फुल्यांच्या या शिक्षणामध्ये सावित्रीबाईंच्या या शिक्षणामध्ये कुठंतरी शिरपेच खोलेला आपल्याला दिसतो आणि स्त्रियांना स्त्रियांना एक माणूस म्हणून आणि हक्काधिकारांचं शिक्षण च्या पुढचं पाऊल स्त्रियांना नोकरीमध्ये स्त्रियांना सर्व क्षेत्रांमध्ये म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ हे फक्त काही पुरुषांसाठी नव्हतं तर हे स्त्रियांसाठी सुद्धा होतं सरकारच्या कुठल्याही न्यायासनासमोर असेल ऑफिसमध्ये असेल पब्लिक सेक्टरमध्ये कुठलेही सेक्टर असेल सेक्टर त्या सेक्टरमध्ये स्त्री आणि पुरुष हे समान रीतीनं बघितल्या जावेत ही भूमिका भारतीय संविधानानं घेतली कुठल्याही प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनला मग ते रिलीजन रेस कास्ट सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ असं कुठल्याही बाबतीतलं डिस्क्रिमिनेशन भारतीय संविधानानं नाकारलं हे फार महत्वाचं होतं कारण आपल्या देशामध्ये स्त्री ही जातीनुसार बघितली जाते वर्गानुसार बघितली जाते मग ती कुठल्या जातीची आहे त्या पद्धतीनं तिला ट्रीट केलं जातं आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही पुरा जुन्या काळातलं सांगताय तर असं नाही आहे हे आजच्या काळात सुद्धा आहे आजच्या काळात कसं आहे की याची एक दोनच उदाहरणं मी तुम्हाला सांगेल त्याच्यापैकी पहिलं उदाहरण म्हणजे बिल्कीज बाणूचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माखित आहे गुजरातमध्ये जी हत्याकांड झाली त्याच्यामध्ये बिलकीस बानोवरती अत्याचार झाला तिच्या घरातल्या माणसांना मारलं गेलं त्याच्यात जे आरोपी जेलमध्ये होते त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक बाहेर आल्यानंतर त्यांचा जो सत्कार झाला त्यांची शिक्षा माफ झाली तर, तर हे बिलकिस बानोचं प्रकरण आम्हाला काय दाखवतं तर आम्हाला हे हेच दाखवतं की आजही या देशामध्ये धर्माच्या आणि जातीच्या नजरेतून स्त्रियांना बघितलं जातं आणि त्याच्यानुसार त्यांचं स्टेटस ठरतं दुसरं उदाहरण याच्यामध्ये द्यायचं झालं तर ते देता येईल आताच म्हणजे एक दोनच दिवसापूर्वी औरंगाबाद विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक घटना घडली की एका मुलानं पीएचडी करणारी दोन संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांचं प्रेम असेल नसेल मला काही माहित नाही पण त्या मुलानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून मुलीच्या की अंगावरती पेट्रोल टाकलं तिला की जाळलं तो काल मला वाटतं एक्सपायर झाला आज किंवा काल तो मुलगा तर मेला मुलगी सुद्धा त्या वाटेवरती आहे तर हे प्रकरण आम्हाला काय दाखवतं तर तू माझी होणार नाही तर कुणाचीच होणार नाही म्हणजे या देशातल्या ब्राह्मणी पितृसत्तेची ही नजर आहे की स्त्री एक वस्तू आहे आणि ती माझी होणार नाही तर कुणाचीच होणार नाही हा जो एक ऍटिट्यूड आहे हा जो एक विचार आहे तो अत्यंत चुकीचा आहे स्त्रीला वस्तू मानणार आहे मुळात स्त्रियांना नकाराचा हक्क असतो हेच आम्ही कधी मान्य केलेलं नाहीये स्त्रियांना नकाराचा हक्कच म्हणजेच काय एक माणूस म्हणून तिला निर्णय घेण्याचा हक्क आहे की हे आमच्या देशातल्या संविधानानं मान्य केलं आमच्या देशातल्या कायद्यानं मान्य केलं पण आमच्या देशातला स्त्रीवर्ग पुरुष वर्ग किंवा समाज एकंदरीत हे एक मान्य करायला तयारच नाहीये की स्त्रीला नकाराचा हक्क आहे तिला निर्णय घेण्याचा हक्क आहे तिला पुरुषाला सुद्धा स्वीकारण्याचं नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे मला या ठिकाणी आठवण येते ती हिंदू कोडबिलाची बाबासाहेबांनी भारतीय संविधान लागू करत असताना शेवटच्या भाषणामध्ये असं म्हणाले होते की या देशामध्ये आज रोजी राजकीय समानता एक मत एक मूल्य देऊन आम्ही प्रस्थापित केलेली आहे के। पण पर... या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता आल्याशिवाय या राजकीय समानतेला कुठलाही अर्थ राहणार नाही आणि म्हणून ती समानता आणण्यासाठी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करावे लागतील आणि बाबासाहेबांनीच तो पहिला प्रयत्न कायदा मंत्री असताना केला हिंदू कोडबिलाचं ड्राफ्टिंग केलं हिंदू बिल संसदेत मांडण्यासाठी वारंवार नेहरूंना पत्र लिहिली पण हिंदू कोडबिल या देशाच्या संसदेमध्ये पास होऊ शकलं ना की त्या हिंदू कोडबिलामध्ये घटस्फोटाचा हक्क स्त्रियांना देण्यात आलेला होता नंतरच्या काळामध्ये अनेक कायद्यांमध्ये तो हक्क आला हा स्त्रियांना तो हक्क आहे पण कायद्याला जरी तो हक्क दिलेला असला की नाकारण्याचा स्वीकारण्याचा तरी सुद्धा समाजानं स्त्रियांचा तो हक्क आजही मान्य केलेला नाही आणि म्हणून जसं सहजपणे एखादा पुरुष स्त्रीला नाकारतो कुटुंब व्यवस्थेमध्ये जीवनाचा जोडीदार म्हणून तितक्या सहजपणे स्त्रीनं पुरुषाला नाकारलेलं पुरुषाला आजही चालत नाही आणि म्हणून आपण या गोष्टीचा आजही विचार केला पाहिजे की के आपण स्त्रीकडे आजही माणूस म्हणून बघत नाही तर स्त्रीकडे आजही ऍज अ कमॉडिटी एक उपभोगाची वस्तू म्हणूनच आपण बघतो आणि स्त्रिया सुद्धा हा दृष्टिकोन स्वीकारतात म्हणजे स्त्री आणि पुरुष असं काही दृष्टिकोनाच्या बाबतीत फरक नाहीये किंवा त्यांच्या डोक्यातली ब्राह्मणी पितृसत्ता अगदी तशीच आहे की म्हणजे सगळ्या स्त्रिया चांगल्या सगळ्या पुरुष वाईट असं मी अजिबात म्हणत नाहीये मी तत्वज्ञानाच्या पातळीवरती बोलतीये की ज्या या देशाच्या लोकांच्या डोक्यामध्ये ब्राह्मणी पितृसत्ता कायम आहे आणि म्हणून त्यांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा वंशाचा दिवा म्हणून पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल हा दोन्हीही दृष्टिकोन पितृसत्तात्मक आहे आणि तो ब्राह्मणी पितृसत्तात्मक दृष्टिकोन पुरुषाला सुद्धा स्त्रीकडे सुध वस्तू म्हणून बघायला लावतो आणि स्त्रीला स्वतःकडे सुद्धा वस्तू म्हणून बघायला लावतो पुढे तुम्ही कुठल्याही लग्न समारंभात जा कुठल्याही कार्यक्रमामध्ये जा तुम्हाला मेकअप अति ओव्हर मेकअप केलेल्या स्वतःचा गेटअप अति बायका दिसतात त्या स्वतःकडे वस्तू म्हणूनच बघत असतात त्यांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन वस्तू म्हणूनच आहे साधारणत आपण जर बघितलं तर मेकअप म्हणजे तयार होणं म्हणजे पुरुषाच्या बाबतीमध्ये त्याचं दिसणं त्याचं एकंदरीतच त्याचं रंग त्याचं दिसणं किंवा त्याचा मेकअप किंवा या सगळ्या गोष्टी काहीच गरजेच्या नसतात समाजाला किंवा या सगळ्या गोष्टीकडं कधी बघितलं पण जात नाही पुरुषाचा मापदंड हा त्याची प्रॉपर्टी त्याचा पगार त्याची कमाई त्याचा व्यवसाय हा कुठपर्यंत गेलाय त्यानं नेलाय हे सगळं बघितलं जातं कारण पुरुषाला या देशाच्या व्यवस्थेनं एक माणूस म्हणून स्वीकारलेला आहे पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र तिचं दिसणं तिचा रंग आणि एकंदरीतच कुलीन म्हणून जे वागणं आखे किंवा ज्या मर्यादा आहेत त्या तिच्यामध्ये आखेत का ह्या बघितल्या जातात आणि अलीकडं राजकारणामध्ये तुम्ही बघत असाल अत्यंत खालच्या पातळीवरची चर्चा स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस चालते त्यावेळेस त्याची किळस यावी इतक्या वाईट पद्धतीनं आजही समाज स्त्रीकडे बघतो म्हणजे तिचं कर्तृत्व किंवा तिची अचिव्हमेंट काय आहे ती त्या क्षेत्रात हुशार आहे का तिने काही समाजासाठी केलंय का या क्रायटेरियावर बघितलं जात ना की तिचा नवरा कोण तिचं फॅमिली स्टेटस काय हे सगळ्यावरून तुम्ही जर जज करत असाल तर आपण अजूनही भारतीय संविधानाचं समानतेचं साधं मूल्य आपण समाजामध्ये रुजू शकलेलो नाही आणि ते आपलं फार मोठं अपयश आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला विद्यापीठाचं जे प्रकरण सांगत होती की आजही एंटरकास्ट मॅरेजकडे बघण्याचा दृष्टिकोन उच्च विद्या विभूषित लोकांमध्ये सुद्धा काय आहे हे आपल्याला दाखवतो म्हणजे दोन जातीमधली ही संशोधक विद्यार्थी होती जी ज्यांनी मुलांनी जाळून घेतलं तर हा दोन जातीमधल्या असल्या कारणानं ही वेळ आली कदाचित ते जर एका जातीचे असते तर ते गरीब श्रीमंत आहे हे बघितलं गेलं नसतं ठीक आहे बाबा ते एकमेकाला लाईक करतात त्यांना एकमेकावर प्रेम आहे आणि त्यांनी लग्न करू देत असं म्हटलं गेलं असतं पण ते दोन जातीची असल्या कारणानं त्या लग्नाला कदाचित मान्यता मिळाली नसावी आणि म्हणून मग आज त्यांना पेटून घेण्यापर्यंत आणि स्वतःला संपवण्यापर्यंत हा सगळा त्यांच्या जीवनाचा संघर्ष आला म्हणजे आजही जाती व्यवस्थेची टोकं किती टोकदार हे आपल्याला दिसतं जिथं संविधान तुम्हाला सांगतंय की कुठल्याच बाबतीमध्ये डिस्क्रिमिनेशन हे संविधान चालून घेणार नाही पण समाजाच्या ज्या रूढी परंपरा आहेत ज्या कस्टम्स आहेत त्या आजही समाज काय मानतो परंपरेनं काय आलं याच गोष्टीवरती रिलाय करतो आणि समाजामध्ये तेच चालू आहे हे सुद्धा मला असं वाटतं की आपण संविधानाचं इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये या बाबतीत सुद्धा हरलेलो आहोत म्हणजे बाबासाहेबांनी सामाजिक लोकशाही जे शेवटचं भाषण भारतीय संविधान सभेसमोर केलेलं होतं त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय लोकशाही आज आम्ही आणलेली आहे पण सामाजिक लोकशाहीचं काय कारण काय आजही आपल्या देशातला माणूस एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीतल्या माणसाला बरोबरीनं ना बघत नाही मग तो जर त्या माणसाला बरोबरीनं बघत नसेल बंधुत्वाच्या मागणीनं स्वीकारत नसेल तर सामाजिक येणं अवखड आहे आम्हाला समता त्याचबरोबर बंधुत्व आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य ही तीनही मूल्य समाजामध्ये रुजवावी लागतील आणि मग आणि मगच सामाजिक लोकशाहीचं अस्तित्व आम्ही आणू शकणार हा बाबासाहेबांनी दिलेला गर्वितार्थ इशारा आहे आणि त्या इशार्याच्या बाबतीमध्ये हो आम्ही अजूनही गंभीर नाही आहोत म्हणजे जिथं एका जातीतला पुरुष दुसऱ्या जातीतल्या पुरुषाला बांधव म्हणायला तयार नाही तिथं समाज व्यवस्थेनं खालच्या चाकोरीमध्ये सोडलेली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला भगिनी भावानं बघायला तयार नाही भगिनी भाव हा शब्द सुद्धा आम्ही अजून प्रचलित करू शकलेलो नाही आहोत दोना दोना की दोन स्त्रिया दोन वर्गातल्या दोन जातीतल्या दोन धर्मातल्या स्त्रिया एकमेकींना भगिनी मानतील किंवा मानावं हा विचार सुद्धा आम्ही अजून कुठेही प्रक्षेपित करू शकलेलो नाही की किंवा रुटीन व्यवस्थेमध्ये आणू शकलेलो नाही की याचा सुद्धा आम्हाला गांभीर्यानं विचार करावा लागेल आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीमध्ये समानतेनं स्त्रिया नोकऱ्यांमध्ये किंवा व्यवसायांमध्ये किंवा राजकारणामध्ये स्त्रिया आलेल्या नाहीत घराणेशाही ज्या स्त्रिया पुढे आल्या त्या स्त्रिया राजकारणामध्ये आलेल्या आहेत सामान्य वर्गातली कोणतीही स्त्री राजकारणामध्ये तेवढ्या प्रमाणात तेवढ्या वरच्या लेवलला गेलेली नाही आता तुम्ही म्हणाल द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता तर लोकसत्ताला ज्यावेळेस द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या होत्या त्यावेळेस एक लेख आलेला होता त्या लेखामध्ये एक चांगलं उदाहरण दिलेलं होतं ते मी सांगू इच्छिते की मध्य प्रदेश ज्यावेळेस द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदाची शपथ घेण्याच्या तयारीत होत्या त्याच वेळेस एका प्रकरणामध्ये साक्षी पुरावी रामप्यारी नावाच्या एका आदिवासी स्त्रीला एमपी मध्ये ही सुद्धा या देशाची घटक आहे हो। म्हणून आदिवासी स्त्री राष्ट्रपती झाली म्हणजे अगदीच सर्वसामान्य स्त्रियांचं जगणं बदललं किंवा त्यांना हक्क आणि अधिकार मिळाले असं होत नाही हे आपण समजून घेतलं बाकीचे आणि ते नुसतं समजूनच नाही घेतलं पाहिजे तर त्या पातळीवर आपल्याला काम करावं लागणार आहे या ज्या सामान्य स्त्रिया आहेत या सहजपणे राजकारणात प्रवेश करू शकतील सहजपणे उद्योग व्यवसायामध्ये जाऊ शकतील सहजपणे नोकऱ्यांच्या व्यवसाया नोकऱ्यांमध्ये जाऊ शकतील अशी काही व्यवस्था आली आहे का तर आपल्याकडे नोकऱ्याच बंद झाल्यात आपल्याकडे स्त्रियांमध्ये अजूनही अशिक्षितपणा आहे आज एका कार्यक्रमाला मी गेली होती आणि त्या कार्यक्रमामध्ये मी सहज बायकांना प्रश्न विचारला तुम की तुमच्यापैकी किती जणी न्यूजपेपर वाचतात वर्तमानपत्र किती जणी वाचतात तर खूप कमी स्त्रियांच्या हातवर आले आणि एका बाईनं मोठ्याना सांगितलं वाचताच येत नाही मॅडम म्हणजे आजही ठार अडाणी बायका आपल्यामध्ये आहेत मग या सगळ्यांना घेऊन तुम्हाला मला चालायचंय आणि संविधानाच्या दिलेल्या मूल्यांमध्ये आणायचंय किती मोठा आपल्यापुढे व्यापक प्रमाणात आव्हान आहे याचा आपल्याला हा विचार करावा लागतो तिसरा आणि महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे स्त्रियांच्या हिंसाचाराबद्दल आजही आपण बघतो की स्त्रियांवर होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाण असेल विनयभंगाचं असेल आणि त्याच्यामध्ये पोक्सो कायदा आलेला आहे की लहान मुलींवर होणारे अत्याचार असतील या सगळ्यांमध्ये आपण आजही बघितलं तर आपण याच्यामध्ये कमी करू शकलेलो नाहीये तेवढ्या प्रमाणामध्ये स्त्रियांवरची हिंसाचार पुन्हा त्याचं कारण तेच आहे की स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन माणूस म्हणून डेव्हलप झालेला नाही तिच्याकडे वस्तू म्हणून किंवा कुठल्या तरी जातीतली आहे मग त्यांच्यावरती आमचा प्रभुत्व म्हणून सुद्धा बलात्काराची प्रकरणं घडताना आपल्याला दिसत आहेत आणि मग घरगुती हिंसाचार हा त्याच्यातला एक प्रकार आहे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये वाढच होत चाललेली आहे त्या आता कमी होण्यापेक्षा सातत्यानं वाढत चालले आहेत एकतर स्त्रियांमध्ये जागृती आली म्हणा शिक्षणामुळे अवेअरनेस आला म्हणा म्हणून कोर्टात प्रकरण दाखल होण्याचं प्रमाण वाढलं ही एक कारण आहे म्हणजे पूर्वी जे एक स्त्रिया अत्याचार आणि अन्याय सहन करायच्या घरातच बसायच्या त्या कुठेतरी आता दाद मागू लागल्या पोलीस स्टेशनला जाऊ लागल्या किंवा भरोसा सेलला जाऊ लागल्या दामिनी पथकाकडे जाऊ लागल्या आणि मग म्हणून हिंसाचाराच्याकडे चा समोर येत आहेत पण जरी तसं असेल तरीसुद्धा त्या स्त्रियांनी समोर येणं गरजेचंच आहे पण तरी सुद्धा या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की स्त्रियांवरचा अत्याचाराचं प्रमाण हे जास्तीच आहे आता अलीकडे एक मुद्दा समोर येतोय त्याच्याही दोन घटना मी तुम्हाला सांगेल की जालन्याला एका वकील पुरुषाला त्याच्या बायकोनी जाळून टाकलं म्हणजे सुरुवातीला तो एक अपघात समोर आला पण ज्या वेळेस वकिलांनी कडे चौकशीची मागणी केली आणि त्या प्रकरणातून सत्य समोर आलं की त्या बाईनच पुरुषाला मारून टाकलं किंवा जाळून टाकलं आणि अजून एक घटना अशीच माझी रिसेंटला वाचनात आली तर आता तुम्ही म्हणाल तुम्ही स्त्रियांच्याच अत्याचारावर बोलता स्त्रिया जो अत्याचार करतात त्याच्यावर सुद्धा बोला बोललं पाहिजे तर मुद्दा असा आहे की त्या हेच प्रकरण आपण घेऊया की वकील पुरुषाला बाईन जाळून मारलं हिंसा आहे चुकीची आहे आणि मारण्याचा कुणीच कुणाला हक्क कायदा तुम्हाला देत नाही की आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं स्त्रीनं सुद्धा पुरुषाला मारणं त्याच्या विरोधात कटकारस्त न करणं हे चूकच आहे याची कुणी बाजू घेऊ शकत नाही घेऊ नये पण याच्या पाठीमागे सुद्धा मी आपण पण केली पाहिजे ती सुद्धा पितृसत्तेच्या अंगानीच आपल्याला दिसते की जातीमध्येच लग्न लावून देण्याच्या नादामध्ये कुठलं तरी मुलीचं जर प्रेम प्रकरण असेल तर ते तू बाजूला ठेव आणि त्या प्रे प्रकरणात तू जाऊ नको म्हणायचं आणि मग दुसरीकडे तिचं जबरदस्तीनं लग्न लावून द्यायचं आणि मग आई वडिलांच्या इच्छेखातर ही पोरं लग्न करतात आणि त्याच्यानंतर असे प्रकरण घडतात मॅक्झिमम प्रकरणामध्ये ज्यावेळेस स्त्रियांनी सुद्धा हिंसा केलेल्या आहेत त्यांच्यासोबत त्यांचा, त्यांचा मित्र अस्तित्वात आहे किंवा त्यांचं एखादं रिलेशनशिप अस्तित्वात आहे म्हणजेच काय की स्त्रियांना या चौकटीमध्ये शिकलेल्या स्त्रियांना कोंबण्याचा प्रयत्न आपण करतो आणि मग त्याच्यातून हे प्रकरणं घडतात पुन्हा एकदा मी ही गोष्ट रिपीट करेल की हिंसा स्त्री करो पुरुष करो ती हिंसाच आहे ती वाईटच आहे कुणीही कुणाला मारण्याचं समर्थन आपण कधीही करू शकत नाही पुरुषानं स्त्रीला वस्तुरूपाने बघणं किंवा तिच्यावरती हिंसा करणं हे तेवढंच वाईट आहे तेवढंच स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या बाबतीमध्ये ते प्रकरण करणं वाईटच आहे त्याचं आपण कधीही समर्थन नाही करू शकत पण दुसऱ्या बाजूला असं आहे की मग आजही कुटुंब व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांच्या अंगावरती जेवढ्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात तेवढ्या पुरुष आजही जबाबदाऱ्या घेत नाहीत याचं साधं उदाहरण मी तुम्हाला देईल की मूल सांभाळणं मला सांगा मूल सांभाळण्याचा ठेका बाईनच घेतलाय का म्हणजे अंगा पोटामध्ये त्याला नऊ महिने सांभाळणं आणि अंगावरती एक दोन वर्ष पाजणं हा एवढा जर भाग सोडला तर अशी कुठली गोष्ट आहे जी पुरुष करू शकत नाहीत मुलांच्या बाबतीमध्ये कुठली गोष्ट अशी मुलांना खाऊ घालणं झोपू घालणं त्यांचं संगोपन करणं मग मुलं पुरुष कमवायला जातो म्हणून त्यांना करू नये असं जर आपण क्रायटेरिया लावला तर आज स्त्रिया सुद्धा कमवायला बाकीत पडतायत आणि मॅटरनिटी लिव्ह uh, ही फक्त स्त्रियांनाच नाही पुरुषांना सुद्धा आहे सहा महिन्याची uh, रजा ही बाळणपणाची जी स्त्रियांना मिळते ती पुरुषांना सुद्धा आता मिळते मग त्याचा उपयोग ते मुलाची काळजी घेण्यासाठी करतात की टूरसाठी फिरण्यासाठी किंवा त्यांची कामं करण्यासाठी करतायत शिकल्या सवरलेला पुरुष सुद्धा शिकल्या सवरलेल्या बाईला माणूस म्हणून जर समजून घेऊ शकत नसेल तर भारतीय संविधानाच्या मूल्यांची रुजवणूक आणि भारतीय संविधान इम्प्लिमेंट झालं पाहिजे ही अपेक्षा आपण कोणाकडून करणार आहोत याचा विचार अत्यंत गांभीर्यानं प्रत्येक पुरुषानं करावा एक म्हणजे एक सहज मला माणूस म्हणाला की मॅडम आम्ही आमच्या बायकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे मी त्यांना तितक्या सहजपणे म्हणाले स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण या देशाच्या संविधानानं आम्हाला केव्हा स्वातंत्र्य दिलं आहे तुम्ही ते इम्प्लिमेंट करताय किंवा आताशी तुम्ही ते तुमच्या बायकोला दिलाय म्हणजे आमच्या देशातल्या पुरुषांना एखादा हक्क जर स्त्रियांना दिला असेल तर तो, तो सुद्धा उपकार वाटायला लागतो की बाबा मी तिला स्वातंत्र्य दिले ना हा मी ग्रेट माणूस आहे मी उपकार केलेला आहे वास्तविक ही अत्यंत सहज प्रक्रिया आहे ही अत्यंत साधी प्रक्रिया आहे आणि हे अत्यंत नैसर्गिकपणे होणं अपेक्षित आहे पण आपल्याला तसं वाटत नाही की आपल्याला एखाद्या बाईला शिकू दिलं तिला नोकरी करू दिली तर जणू काय आपण तिच्यावर उपकार केले आणि आपण फार ग्रेट आहोत असं वाटायला लागतं ला 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 यावेळेस आपण महात्मा फुल्यांना आठवलं बाकीचे ज्या महात्मा फुल्यांना मुलबाळ नसताना महात्मा फुले स्पष्टपणे म्हणतायत की जर मला दुसऱ्या लग्नाचा हक्क असेल तर तो दुसऱ्या लग्नाचा हक्क सावित्रीला का असू नये सवत जर स्त्रीला चालत असेल तर सवता हा पुरुषाला का चालू नये हे म्हणणारे महात्मा फुले जर आमचे आदर्श असतील तर आमच्या पुरुषांनी यांच्या पायवाटीवरती किती पुढे गेलं पाहिजे होतं पण तेवढं अस्तित्वामध्ये आज आपल्याला दिसत नाही की म्हणून मला स्त्रियांना सांगावं असं वाटतं आणि माझ्या बांधवांनाही सांगावं असं वाटतं भारतीय संविधानाने प्रियंबलमध्ये जी काही तत्वं आम्हाला दिलेली आहेत ते समान समानता असेल स्वातंत्र्य असेल बंधुत्व असेल सार्वभौमत्व असेल धर्मनिरपेक्षता असेल ही सगळी मूल्य आम्हाला फक्त प्रास्ताविका वाचून जमणार नाही की तर ही भारतीय संविधानाने दिलेली मानवी मूल्य समाजामध्ये आपल्याला रुजवावी लागतील आणि समाजामध्ये रुजवायची म्हणजे कुठं रुजवायची तर आपल्याला ही शाळेत जाणाऱ्या मुलामुलींमध्ये रुजवावी लागतील सहजपणे मुलीला चहा वडील तितक्या सहजपणे मुलाला तू आम्हाला चहा म्हणत नाही की इथपर्यंत ही व्यवस्था आहे मुलीला जर स्वयंपाक आम्ही शिकवत असू तर मुलाला आम्ही का स्वयंपाक नये जर दोन्हीही कायद्यानं समान आखेत दोघेही शाळेत जाणारी मुलं मुली आखेत मुलींनाही आज आम्ही तेवढ्या पातळीवरती शिकवायला लागलेलो ला आहोत तर लग्न झाल्यानंतर त्या मुलीनं संसाराच्या चौकटीत स्त्री म्हणून बसवत असताना तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला टोटली चेंज आहे म्हणून माझं स्वतःचं स्पष्ट म्हणणं आहे ज्याला खायला लागतं त्याला स्वयंपाक आला पाहिजे आणि त्याच्यात काही गैर नाहीये कारण इक्वॅलिटी म्हटल्यानंतर ती इक्वॅलिटी किचन पासून तर कॅबिनेटपर्यंत माझं नेहमीचं हे वाक्य आहे की इक्वॅलिटी कुठून कुठपर्यंत असावी तर किचन पासून कॅबिनेटपर्यंत ती इक्वॅलिटी आम्हाला निर्माण करण्यासाठी मूलभूत आमच्या कुटुंब पा व्यवस्थेपासून ही सुरुवात करावी लागेल शाळेत जाणाऱ्या मुला मुलींच्या बाबतीतही ती आम्हाला करावी लागेल आपण जर जपानची एज्युकेशन सिस्टम बघितली तर सुरुवातीच्या काळामध्ये ती फक्त आणि फक्त मुलांना मॅनर्स शिकवतात की कसं वागायचं मला वाटतं आमच्या देशातल्या शाळांमध्ये दे सुद्धा आम्हाला मुला मुलींना हे कसं वागायचं कसं जगायचं हे सुद्धा शिक्षणाचे विषय असले बाकीचे आहेत आणि मग आपण म्हणतो शिकून सवरून काय शिकला तर आपण शिकून सवरून फक्त गुलाब निर्माण केले फक्त पैसा कमावणारे मशीन निर्माण करतोय आणि फक्त या देशा म्हणजे तुला काय व्हायचं काय कमवायचं आपण जर शिकून काय करायचं याच्या याद्या केल्या ना तर त्या सगळ्या वस्तूंच्या याद्यात मला एक समृद्ध माणूस व्हायचा आहे हे कोणाच्याही व्याख्येत नाहीये आणि म्हणून आपल्याला एज्युकेशन सिस्टम मध्ये अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे कारण आपण माणसाकडे सुद्धा कमोडिटी म्हणून बघायला लागलो एकच उदाहरण या ठिकाणी मी देते लोकसत्ताला चाललेला हा लेख होता मला लेखक काही आठवत नाही पण मुद्दा फार छोटा होता की ते लेखक मॉलमध्ये फिरायला गेले तिथं काम करणाऱ्या एका मुलींना त्यांना आवाज दिला आणि त्यांना बोलावून सांगितलं की सर तुम्ही माझ्या काउंटरवर पाच मिनिट थांबा कारण मला बाथरूमला जाऊन यायचं आहे माझे पिरियड्स आलेले आहेत त्यांना वाटलं मग त्यात काय तू जाऊन ये नाही म्हणे आम्हाला जास्त वेळ जाऊन येण्याची परवानगी नाही कोणकोणत्या पातळीवरचं शोषण बघणार आहोत आम्ही म्हणजे स्त्रियांना काम करत असताना त्यांच्या मूलभूत घरचा तिची महिन्याची म्हणजे पिरियड्स येणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे ती आपण स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांना थोडाफार वेगळा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना वेगळी थोडीफार रिलीफ लागू शकते ही साधी गोष्ट सुद्धा जर आम्हाला या देशामध्ये मिळत नसेल तर संविधानाचं इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये आम्ही अजून किती मागे आहोत म्हणजे समानता समानतेनं त्यांना संसदेत जाऊ देणं त्यांना बोलू देणं त्यांना निर्णय घेऊ देणं त्यांना कायद्या करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं त्यांना सगळ्याच बाबतीमध्ये सहभागी करून घेणं हे तर खूप लांब राहिलं साध माणूस जर तिचं जगणं तिच्या गरजा तिचं आरोग्य तिची भावनिकता ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा जर माणूस म्हणून आम्हाला बघता येऊ शकत नसेल तर आम्ही काय करावं मग आपण काय केलं पाहिजे हे सगळे समस्या आहेत आमच्या समोरच्या मग आम्ही काय केलं पाहिजे आम्ही स्त्रियांकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे स्त्रियांनी स्वतःकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे आपल्या मुलींकडं एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघायला शिकलं पाहिजे आपण जर मनुस्मृतीच्या व्याख्यानच मुलींकडे बघत असू तर तो दृष्टिकोन बदलला पाहिजे दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या देशातली जाती व्यवस्था संपल्याशिवाय सामाजिक लोकशाही येऊ शकत ना की हे बाबासाहेबांनी स्वतःच्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक छत्रपती सुद्धा स्वतःच्या शासन व्यवस्थेमध्ये राजा असताना कारण राजाला त्याच्यानुसार नियम करण्याचा हक्क आहे राजेशाहीमध्ये लोकशाहीचं काहीच कारण येत नाही राजेशाहीमध्ये समाजाचा विचार कर लोक करत नाहीत पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज बलात्कार करणाऱ्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे हा डोळे काढून हातपाय तोडण्याची शिक्षा शिवाजी महाराज जर त्यांच्या राज्यामध्ये देत असेल तर आजच्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आम्ही एखाद्या बलात्काराला जर हार आणि तुरे घालत असू तर आम्हाला या लोकशाहीपेक्षा छत्रपती शिवरायांची राजेशाही का प्रिय वाटू नये लोकांना का प्रिय वाटू नये आणि मग वोट मागताना की पाकिस्तानमध्ये शहीद झालेल्या लोकांना मतदान करा अमुख अरे शहीद झालेले जवान आम्हाला प्रियच आहेत ते आमच्या देशासाठी मेले आम्हाला त्यांचा सार्थ अभिमानाचा आहेत पण त्यांच्या मरणावरती उभे राहून तुम्ही दलालांसारखे हे मत मागता याला काय म्हणावं याला काय म्हणावं या देशातली लोक टॅक्स भरतात त्याच्यातून त्यांचा पगार जनरेट होतो शहीदांचा काम करणाऱ्या लोकांचा तो पगार तुम्ही घामानं कमवून देत नाही आहात ते त्यांच्या घामानं कमवून घेतायत त्यांचा या देशातल्या प्रत्येक माणसाला अभिमानाचा आहे पण त्यांच्या मरणाचं भांडवल करून तुम्ही राजकारण करता याच्या एक तिरस्करणीय राजकारण दुसरं कुठलं असेल सध्या जे राजकारण चालू आहे की एका नेत्यानं काय म्हटलं त्याला दुसऱ्या नेत्यानं उत्तर द्यायचं समाजाचा पैसा समाजाच्या पैशातून कार्यक्रम घ्यायचे समाजाच्या पैशातून गुवाहाटीला पडून जायचं समाजाच्या पैशातून सुरतला पडून जायचं समाजाच्या पैशातून घरने पद्धतीनं सत्ता पाडायच्या घडवायच्या आणि याच्यात समाजाच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर चर्चाच नाही यांच्यापेक्षा भांड्यावाल्या म्हणजे नळावर भांडणाऱ्या बायका सुद्धा चांगल्या लँग्वेजमध्ये चांगल्या भाषेमध्ये आणि दर्जेदार भांडतात अशी परिस्थिती आली आहे किती वाईट गोष्ट आहे की मग तुम्ही विचार करा की देशाचं राजकारण या लेवलला चाललंय देशाची लोकशाही या लेवलला चाललेली आहे या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी राज्य निर्माण करणं याला लोकशाही म्हणतात लिंकनने ती व्याख्या केली लोक बाय द पीपल फॉर द पीपल टू द पीपल आणि या पीपलमध्ये पन्नास टक्के आमचा भाग आहे स्त्रियांचा भाग आहे आमच्या वाट्याला तर काहीच नाही आमच्या वाट्याला तर काहीच नाही म्हणजे घरातली लोक ज्याला सांगतील त्याला मत देऊन येणं एवढं सोडलं तर भारतीय लोकशाहीमध्ये आमचा सहभाग तो काय चार दहा स्त्रिया कुठं बोलायला लागल्या की त्यांचे वेगवेगळे काहीतरी काढून परत त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न वैचारिक रीतीनं एकमेकांना प्रश्न विचारण्याची सवय आम्ही कधी लावणार आहोत लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सवय आम्ही कधी लावणार आहोत कुणाच्या चा तरी चारित्र्यावर कुणाच्या चा तरी मागच्या आयुष्यावर किती दिवस चर्चा करून राजकारणातली लोक स्वतः रेटणार आहेत हा प्रश्न आमच्या बायकांनी आता विचारला पाहिजे की कुठल्याही नेत्यानं एक स्त्री म्हणून कुणाला की नाकारणं आणि स्वीकारणं कुठंतरी विचार करून केलं पाहिजे असं मला वाटतं आणि भारतीय संविधान दिन साजरा करत असताना आम्ही स्त्रियांनी सुद्धा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की सगळेजण मला इकडे जयभीम करतात मी सगळ्यांना एकदा जयभीम करते की स्त्रियांनी सुद्धा स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी फक्त उपभोगाची वस्तू नाहीये मी या देशातली एक सक्षम नागरिक आहे त्याच्यामुळे माझा मताचा हक्क मी बजावेल माझा शिक्षणाचा हक्क मी बजावेल माझा कमाईचा नोकरी व्यवसाय करण्याचा हक्क मी बजावेल आणि एवढंच नाही तर समोरची पिढी सक्षम रीतीनं तयार करण्याचा हक्क सुद्धा मी बजावेल आणि तो बजावत असताना मी स्त्री म्हणजे काहीतरी वेगळं आहे मी स्त्री म्हणजे काहीतरी या व्यवस्थेनं नाकारलेलं आहे असं नाही तर मी या देशाची नागरिक आहे आणि म्हणून मला बोलण्याचा हक्क आहे मला स्वतःचा विचार मांडण्याचा हक्क आहे की मला हिंसेच्या विरोधात बोलण्याचा हक्क आहे आजकाल नवीन एक फॅड निघालेला आहे म्हणजे ते कायमच असतं आजकाल काही असं वेगळं नसतं की एखाद्या बाईला जर नवऱ्यानं मारलं तर त्यांचा पर्सनल मुद्दा आहे असं काहीही पर्सनल नसतं असं काहीही पर्सनल नसतं कुणावरही अत्याचार होत असेल तर तिथं गेलं पाहिजे तो थांबवला पाहिजे रस्त्यानं चालताना एखाद्या मुलीला कोणी चेडत असेल तर ताई ओबीसी मध्ये कधी प्रबोधन होईल हा एक प्रश्न आलेला आहे आता ओबीसी समाजच काय सगळ्या समाजात प्रबोधनाची गरज आहे असं मी म्हणेल एसटीचेही बरेच कार्यक्रम मी केले प्रत्येक समाजाला असं वाटतं की या समाजात प्रबोधन झाले त्या समाजात बाकी आहे मला आवर्जून या ठिकाणी एक सांगायचं आहे की असं काही नाही आहे सगळ्यामध्ये काही वर्ग हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणातला वर्ग हा पाठीमागे राहिलेला आहे त्यातली त्यात ओबीसी जो आहे तो ट्रॅडिशनल समाज आहे तो पारंपरिकतेवर प्रेम करणारा समाज आहे स्वतःला जातीनं जातीभा जातीभिमान मांडणारा समाज आहे आणि त्यातली त्या टीव्ही आणि मोबाईलनं प्रबोधनाची जागा घेतलेली आहे टीव्हीच्या म्हणजे कोर्टामधली अनेक प्रकरणं हाताळत असताना साधारणतः कौटुंबिक प्रकरणं हाताळत असताना मला जाणवलेली प्रकर्षाने ही गोष्ट आखे की नवऱ्यावर संशय घेणं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरविषयी चर्चा करणं आणि मालिकेत कसं घडतं तसंच जणू काही आपला नवरा ऑफिसमध्ये वागत असेल किंवा तशाच पद्धतीनं आपल्या नवऱ्याने आपल्याला गिफ्ट दिले पाहिजे गिफ्ट दिले तर ते नाताय आहे पैशानं मोजलं तर ते आहे अशा प्रकारचा एक समज मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये व्हायला लागलेला आहे याला मोठ्या प्रमाणात टीव्हीच्या सिरियल जबाबदार आहेत टीव्हीच्या जाहिराती जबाबदार आहेत कारण काय आहे की या बायका ज्या आहेत नवरे नोकरीला गेल्यानंतर आजही स्त्रियांचं नोकरीमधलं प्रमाण तेवढं काही सशक्त नाही आहे आणि नोकरीवाल्या बायका सुद्धा मालिका बघतात आणि तसा विचार करतात बरं शिकलेल्या बायका अगदीच वेगळा विचार करतात असं मी अजिबात म्हणणार नाही की अडाणी बायका तरी एक वेळेस त्यांच्या श्रमामधून त्यांना वेळ मिळत नसेल पण हा जो सुखवस्तू वर्ग आहे याला बऱ्यापैकी वेळ मिळतो हा बऱ्यापैकी टीव्ही पाहतो हा बऱ्यापैकी मोबाईल हँडल करतो आणि मग मोबाईल आणि मधल्या गोष्टी आमच्या घरात असल्या पाहिजे तसंच फर्निचर तसाच टीव्ही तसंच नातं तसेच गिफ्ट तशाच सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजे आणि या मालिकेमधून चर्चेला येणारे विषय बायकांमध्ये चर्चेला असतात आणि त्याचा फार इव्हन शासनाचा अहवाल सुद्धा असं सांगतो की घटस्फोट वाढण्यामध्ये पंचेचाळीस टक्के वाटा हा या सोशल मीडियाचा आखे टीव्ही आणि मोबाईलचा आखे मोबाईलचा मोठ्या प्रमाणात आहे कारण काय झालंय मोबाईलच्या वर मुलं आणि मुली इतकी गुंतून आहेत म्हणजे लग्न झालेली न लग्न झालेली सगळीच आणि मग याच्यावरती इतकं ऑनलाईन आहेत लोकं हे नॉलेज घेऊ का ते नॉलेज घेऊ सगळी इन्फॉर्मेशन साठवून तुम्ही करणार काय आहात हा एक महत्वाचा मुद्दा आहे बर तुम्हाला गरजेपुरतं नक्कीच घ्या नक्कीच शिका तुम्हाला तो मोबाईल काही शिकवत असेल बिलकुल वापरा पण चोवीस तास मोबाईल कधीही ऑनलाईन अनेक घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये व्हॉट्सअपच्या चॅटिंग या पुराव्याला येतात आणि मग ते किती वेळ कोण ऑनलाईन होतं हेही स्क्रीनशॉट काढून आणलं जातं आणि मग त्या सगळ्यावरती होतं तर मला या ठिकाणी बुद्धाची एक गोष्ट आठवते एका भंतेनं तथागताला प्रश्न विचारला मी ही गोष्ट अनेक वेळा तुम्ही सुद्धा माझ्या तोंडून ऐकली असेल मला ती फार भावते म्हणून कदाचित मी ती रिपीट करते की विष कशाला म्हणायचं त्यावेळेस भंते सांगतात तथागत सांगतात की ती प्रत्येक गोष्ट जी मर्यादा ओलांडते ती विष असते मग तो मोबाईल असेल मग तो टी व्ही असेल किंवा मग तो पारंपरिक पद्धतीनं कुठल्याही पूजाविधी करणं असेल ते वाचणं असेल किंवा सातत्यानं त्या सगळ्या गोष्टीमध्ये राहणं असेल तर मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण आपण समाजामध्ये आता हे सुद्धा मोबाईलवर ऑनलाईन मी बोलती आहे फेसबुक लाईव्ह होतोय तुम्ही सगळेजण बघताय कमेंट करताय वॉट एव्हर इट मे बी आपण चांगल्या कामासाठी मोबाईलचा वापर जरूर करावा आपण बातम्या ऐकण्यासाठी टी व्हीचा वापर जरूर करावा पण मला असं वाटतं की मोबाईल सांगतो ते सगळं खरं असतं आणि बाकीचे सांगतात ते सगळं खोटं असतं असं जो काही एक गैरसमज समाजामध्ये किंवा एकंदरीत या पिढीमध्ये झालेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे कारण मोबाईल हे भांडवलशाहीने निर्माण केलेलं एक हत्यार आहे ते आमच्या कामं येत ते आमच्या घरचा भागवत ओके पण दुसरी गोष्ट आहे की त्यांना जे विकायचं तेच ते दाखवणार आहेत आणि म्हणून स्त्रिया पुरुष मेकअप केलेले गुटखुटीत चेहऱ्याचे गोरे गोमटे आमच्या समोर येतात आमच्या बायकांना ते सगळं जग आवडतं आणि या आभासी जगामध्ये जगायला असलेला एक वर्ग निर्माण झालेला आहे याला प्रबोधनाची प्रचंड मोठी गरज आहे म्हणजे आजकाल लिपस्टिक लावल्याशिवाय बाई सापडत नाही अशी परिस्थिती झाली हो इतकी गरज आहे ती थी। ठीक आहे एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही चालले तुम्हाला सुंदर दिसावं असं वाटतं तुम्ही ते केलं ओके नो प्रॉब्लेम पण इच अँड एव्हरी त्याचे फोटो इकडून काढ इकडून काढ इकडून काढ ते सोशल मीडियावर टाक ते बघत बस त्याला कमेंट दे त्याच्यावरती चर्चा कर हे जग झालंय ओबीसी वर्गामध्ये प्रबोधनाला अडसर सगळ्यात पहिल्यांदा पारंपरिकता त्यांच्या डोक्यातली जाती व्यवस्था त्यांच्या डोक्यातली ब्राह्मणी व्यवस्था हे तर आहेच पण नव्यानं आलेली भांडवलशाही हे सुद्धा एक कारण आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ही भांडवलशाही एका मोहक तरून रीतीनं या तरुण तरुणाईला वेळ लावतीये आणि त्याच्यामुळे त्यांना फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग समजून घ्यावा असं वाटत नाही आपच्या पुरींना म्हणजे ते कधी कधी येतं की सावित्रीबाईंचा फोटो दाखवला जातो कुणाचा तर तेही लवकर सांगता येई गेले ज्या माऊलीनं अंगावरती दगड गोटे खाऊन या देशातल्या स्त्रियांना शिकवलं स्वतःच्या लिखाणातून स्वतःच्या जगण्यातून या देशातल्या व्यवस्थेला नाकारणारा शोषणाविरोधीचा विचार ज्या माऊलीनं दिला त्या माऊलीचा फोटो आम्हाला ओळखता येत नसेल तर किती वाईट गोष्ट आहे पण ते होत आहे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना संस्कारांनी घडवलं हे पोरांना ऐकायलाही वेळ नाही आहे काय येतं जिजाऊ टाका सावित्रीबाई फुले टाका महात्मा फुले टाका काय येतं आमच्या गुगलवर गुगल, गुगल बाप आहे म्हटलं जातं इच अँड एव्हरीथिंग थोडीशी हिस्ट्री येते जी की कुठे जन्मल्या कुठं कुठे मेल्या काय केलं कोण पोरं होते काय झालं बस त्यांनी दिलेला क्रांतिकारकतेचा विचार आम्हाला मिळणार आहे का या सगळ्यावरती जर मिळत नसेल तर आम्हाला याला थोड्या वेळ बाजूला ठेवून पुस्तकाकडे वळावं लागणार आहे आमच्या गुलामीची कारणं समजून घ्यावी लागणार आहे एका एका विषयात संशोधन करावं लागणार आहे आणि ते प्रबोधन लोकांपर्यंत पोचवावं लागणार आहे ओबीसी मध्ये प्रबोधनाची प्रचंड मोठी गरज आहे आणि ती गरज आपल्याला लोकांना या सगळ्यातून बाकीर काढून त्यांच्या कानात हे सातत्यानं घालावं लागणार आहे हे भारतीय संविधान आम्हाला एकोणावीसशे एकोणपन्नासला ला दिलं पन्नासला ते लागू झालं म्हणजे याचा जन्म सव्वीस नोव्हेंबरला झाला आणि त्याचं नाव आम्ही बाबा एकोणासशे पन्नास ला ठेवलं ते या देशामध्ये लागू केलं तो कायदा तुम्हाला ही आणि अधिकार देतोय म्हणजे स्त्रियांना गुलामीतून बाखेर काढण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष आमच्या महामानवांनी केला तो बुद्धानं केला तो चारवाकानं केला तो फुलेशाव आंबेडकरांनी केला तो शिवरायांनी केला तो संत तुकारामांनी केला पण हे सगळे वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आम्हाला हे सगळे जे आमच्या समोरचे डिजिटल पडदे आहेत त्यांना थोडा वेळ तरी बंद करावं लागणार आहे आणि थोडं तरी अं या सगळ्या विचारांसाठी आम्हाला स्वतःशी बोलावं लागणार आहे वाचावं लागणार आहे चर्चा कराव्या लागणार आहेत जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणण्याची हिंमत दाखवावी लागणार आहे कारण मी एक बघितलं अलीकडच्या काळामध्ये सत्ता आली की माणसं बदलतात सत्ता आली की माणसं बदलतात कालपर्यंत एकासाठी रडणारी आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटात जाणारी माणसं पण बघितली समाजही तसाच आहे राजकारणी विकाऊ आहे समाज सुद्धा विकाऊ बनत चालला आहे आणि म्हणून आम्हाला समाजाला या भारतीय संविधानाच्या मूल्यांवर उभं करावं लागणार आहे ती फार मोठी जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे स्त्रीला माणूस म्हणून बघणं आणि स्त्रियांनो नाही म्हणायचं शिका मी माझ्या पाच मिनिटात शेवटाकडे येते आहे मी म्हणजे नाही हा शब्द फार महत्वाचा आहे जे आवडत नाही जे मला मान्य नाही ते त्याला म्हणता पाहिजे शिकल्या सवरलेल्या स्त्रियांना सुद्धा नाही एक वाक्य आहे की ज्याला नाकी म्हणता येत नाही त्याचा हो सुद्धा शंड असतो आणि म्हणून बायकांनो योग्य ठिकाणी नाकी म्हणा तुमच्या होला की मान आखे आणि तुमच्या नाकीला की मान आके अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करा शिकल्या सवरलेल्या स्त्रियांनी स्वतःला फक्त म्हणजे चूल मोलमधून निघाल्या आणि मोबाईल साडीन गाडीमध्ये अडकल्या असं न होऊ देता एक सक्षम स्त्री म्हणून आपण तयार होऊया याच शिकलेल्या सक्षम स्त्रियांकडे बघून हजारो पाठीमागच्या बायकांना मुलींना वाटलं पाहिजे की स्त्री असणं असं असतं शिकलेली बाई अशी असते तिला हक्क निर्णय घेण्याचा हक्क असतो तिच्या बोलण्याला समाजात किंमत असते तिच्या जगण्याला समाजात किंमत असते असं झालं पाहिजे हा आदर्श आपण निर्माण करूया ही संविधान दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझ्या पुरुष भावांना एवढंच सांगेल जिजाऊ हा वा, वा म्हणणं फार सोपं आहे तुम्ही अगोदर शहाजी शिवाजी आणि ज्योतिराव भाईचं शिका बाबासाहेब व्हायचं शिका म्हणजे आमच्या बायका जिजाऊ सावित्री नक्कीच होतील एवढी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते संविधान दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते राहुल भाऊंनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माझा आणि तुमचा संवाद या डिजिटल माध्यमातून साधून देतात त्याबद्दल बहुजन संघटकचे सर्व सदस्य आणि राहुल भाऊंना मी मनापासून धन्यवाद देते आणि माझं या ठिकाणी लांबलेलं हे सगळं विषय थांबवते धन्यवाद